सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला योगेंद्र यादव केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेले सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला आहे सरकारने कृषी अर्थसंकल्पात कपात केली आहे गेल्या वर्ष वर्षी एक लाख चौपन्न हजार कोटीचं बजेट होतं त्यावेळी त्यात कपात करून एक लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी करण्यात आले आहे असं योगेंद्र यादव म्हणाले सरकारने मनिरेगाचे बजेट कमी केले आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही आहे ज्या योजनेद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवायचं आहे त्याचे बजेट कमी झाले आहे असे योगेंद्र यादव यांनी सांगितले इंटरनेट सेवा बंद केल्याने आमचा संपर्क तुटला आहे आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही वीज नाही पाण्याची समस्या आहे आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ